कथा सरिता सादर करीत आहे लेखिका हर्षदा लिखित मराठी कथा तिकीट। ती धक्के खात आणि देत फलाटावर पोहोचली। गाडी लागायला अजून 2 मिनिटं होती। घड्याळाकडे बघत तिने एक उसासा टाकला आणि धापा टाकत ती रुळांच्या दिशेने सरकू लागली। रेल्वे स्टेशनच्या त्या मरणाच्या गर्दीत जिथं गाडीमध्ये चढायला मिळणं हेच भाग्य, तिथे बसायला मिळेल अशी अपेक्षा करणे देखील हास्यास्पद। निदान गाडीमध्ये उभे राहायला तरी जागा मिळावी अशी मनोमन प्रार्थना करत ती पावले टाकत होते। तेवढ्यात गाडीची शिट्टी ऐकू आली। गेली काही दिवस गाडीची धडधड ऐकू आली की तिच्या उरातील धडधड वाढू लागायची। गाडी नजरेत येण्याआधीच तिची मान विरुद्ध दिशेला वळली होती आणि नजर त्याला शोधू लागली होती। तशी शोधायची गरजच नव्हती, तो नेहमीच्या जागी बसला होता फलाटाच्या कोपऱ्यातील घड्याळाच्या खालच्या भागावर। तिच्याकडे टक लावून बघत होता। नेहमीसारखीच त्याच्या बघण्यात एक अनाकलनीय ओढ होती। त्याचे ते गूढ डोळे तिला जणू बोलावत होते। अनेक वर्ष तिचीच आतुरतेने वाट पाहत असल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावरून ढळत नव्हता। मुले मोठी झाल्यापासून आज तागायत कोणीही तिची अशी वाट बघितली नव्हती। ती दोघे लहान असताना संध्याकाळी तिच्या येण्याच्या वेळी दाराकडे डोळे लावून बघायचे। तिने दरवाजा उघडून आत पाऊल टाकायचा अवकाश की हातातली खेळणी टाकून आई आई करत तिच्याकडे धावायचे। कामावरून दमून आल्यावर सळू की पळू करून सोडायचे। दिवसभर काय काय केलं सांगायला तिच्या मागे मागे हिंडायचे। ती स्वयंपाक करत असताना, भांडी घासताना, धुणी धुताना तिच्या पायात घुटमळायचे। तिला बिचारीला कामातून थांबायला सवड नसायचे। अजून तरी कुठे असते म्हणा, संसाराचा रहाटगाडा अविरत चालूच। वर्षामागून वर्ष गेली तरी तिच्या रोजच्या धावपळीत काहीच फरक पडला नव्हता। फक्त आता ती घरी पोचते तेव्हा मुलं आलेली नसतात। त्यांच्या शिकवण्या, मित्रमैत्रिणी आणि इतर छंद ह्यातच त्यांची संध्याकाळ संपते। घरी आल्यावर जेवून त्यांच्या खोलीत पळतात। त्यांच्या दिनचर्येत तिच्यासाठी वेळच नसतो। तिच्याकडे तरी कुठे होता म्हणा, घरचा आवरून तिला परत ऑफिसची कामं संपवायची असायची। वाढत्या पगाराबरोबर आता जबाबदारी हे वाढणारच। रात्रीचे जेवण उरकल्यावर ती आणि तिचा नवरा दोघेही आपापले कामे करत बसायचे। अगदी झोप अनावर होईपर्यंत तिची कामे चालू असायचे। मग गादीवर आडवं होता क्षणी पापण्या मिटायच्या आणि झोप लागले की तो दिसायचा त्याच फलाटावरच्या बाकावर। स्टेशनच्या त्या जुन्या घड्याळाला किल्ली देत बसलेला असायचा। तिची चाहूल लागली की किल्ली देणं थांबून तिच्याकडे बघायचा, हाताने तिला जवळ येण्याची खून करायचा। पण ती अजून तयार नव्हती। जायचं तर होतं पण जावत नव्हतं। मनाची घालमेल होत होती। त्याच अस्वस्थतेत त्याच्या दिशेने पाऊल टाकणार इतक्यात काहीतरी काम आठवलं आणि ती दचकून जागी झाली। विचारांच्या धुंदीत आपण कधी गाडी चढलो आणि बसल्या बसल्या झोपीच्या आहारी कधी गेलो हे तिला कळलंच नव्हतं। त्याच्याकडे जाता आलं नाही म्हणून आलेली निराशा झटकत ती उठले आणि डब्याच्या दारापाशी गेली। तिला वेळीच जाग आली होती, नाहीतर उतरायचं स्टेशन चुकलं असतं। आणि आज तिला अशी चूक करायला अजिबात वेळ नव्हता। आज ऑफिसची कामं पटपट संपवून लवकर घरी पळायचं होतं। आज तिच्या लेकीचा वाढदिवस होता। गेली 3 वर्ष ती या दिवशी नेमकी कामानिमित्त परदेशी होती, पण आजचा दिवस मात्र मुलीबरोबर घालवणार होती। दिवस म्हणजे फक्त संध्याकाळच, पण खूप काळ वाट पाहिलेली संध्याकाळ। ठरल्यानुसार ती दुपारी लवकरच निघाली। आडवेळ असल्याने गाडीला विशेष गर्दी नव्हती, त्यामुळे ऑफिसचं राहिलेलं काम तिला गाडीतच संपवता आलं। आजची संध्याकाळ खरोखरच कौटुंबिक होणार या आनंदात ती गाडीतून उतरली। झपाझप पावले टाकत ती स्टेशन बाहेर पडणार इतक्यात तो दिसला, त्याच बाकावर तसाच तिच्याकडे बघत बसलेला। तिच्या उरात धस्स झालं। का कुणच ठाऊक, तशी तिला त्याची भीती वाटत नव्हती, पण काय वाटत होतं तेच कळत नव्हतं। केवळ एक अनामिक ओढ। तिचं लक्ष त्याच्या वरच्या घड्याळाकडे गेलं। लवकर घरी गेलं पाहिजे अशा विचारानं ती गती वाढवणार एवढ्यात तिच्या लक्षात आलं की त्याचीही नजर घड्याळाकडे वळली होती। जणू काही तो कुणाची तरी वाट बघत असावा तिची, काहीतरीच काय। तिने तो विचार मनातून झटकून टाकला। ती त्याच्या समोर असताना तिची वाट कशाला बघेल, मुळात तिची वाटच कशाला बघेल। आज ती नेहमीपेक्षा लवकर आली म्हणून तो वेळ तपासून पाहत होता काय, पण तिच्या वेळेनं त्याला काय फरक पडतो।
दुपारचं स्टेशनवर काय करत होता तशा त्याच्या आणि तिच्या येण्याजाण्याच्या वेळा सारख्याच होत्या। म्हणूनच तर तो तिला रोज सकाळ संध्याकाळ दिसायचा। मग बरोबर आजच तो लवकर कसा आला की तो स्टेशनवरच काम करतो, तसंच असावं म्हणून तर तो कायम तिथेच असतो आणि घड्याळाला किल्ली देण्याचं कामही तोच करतो। एखादा प्रवासी कशाला करेल? गेटवर पास दाखवून ते स्टेशन बाहेर आली तर नवरा वाटच बघत होता। त्याचं ऑफिस विरुद्ध दिशेला असल्याने तो वेगळ्या गाडीने यायचा, बरेचदा वेगळ्या वेळाही, पण आज ठरवून दोघे एकत्र पोचले होते। काय रे, त्या स्टेशनवरच्या घड्याळाला किल्ली देण्याची जबाबदारी स्टेशनवर काम करणाऱ्यांची असेल नाही? अगं, ते डिजिटल घड्याळ आहे, त्याला किल्ली द्यायची काय गरज? ते जिन्याचं जवळचं नाही रे, ते कोपऱ्यातल्या खांबावरचं। हे काहीतरीच काय, त्या खांबावर कुठे घड्याळ आहे आणि कोणी त्या आडोश्याच्या खांबावर घड्याळ का लावेल? ते किल्ली लागणार, कमालच करतेस तू। चल, त्या समोरच्या दुकानात केक आणि समोसे घेऊ। अरे असं काय करतोस, तुझं लक्ष गेलं नसेल त्या घड्याळाकडे? मी नौखा आहे का ते स्टेशनला? गेली 20 वर्ष जातोय। मध्ये संपूर्ण स्टेशन आतून बाहेरून चमकवलं, त्यानंतर सगळी डिजिटल घड्याळ लावली। बरं, केक कुठला घ्यायचा? संध्याकाळ केक आणि गप्पांमध्ये बहरली। आज कित्येक दिवसानंतर ती खऱ्या अर्थानं सुखावली, इतके की रात्री निजेपर्यंत तिला त्याची आठवण देखील झाली नाही। पण आजही तो स्वप्नी आलाच। सुन्या झालेल्या पलाटावर ती उभी होती। तो नेहमीप्रमाणे त्याच्या त्या बाकावर घड्याळाला किल्ली देत बसलेला होता। त्यानं रोजच्या सारखेच तिच्याकडे बघितले आणि किल्ली फिरवणं बंद करून तिला जवळ येण्याची खूण केली। आज मात्र तिने ठरवून पाऊल उचलले। त्याच दिशेने पहिले तिचे पाऊल पडता क्षणी त्याच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली। ती जवळ आली तशी तो बाकावरून उठला, घड्याळ तिच्याकडे देऊन खांबाकडे पाहू लागला। बाकावर चढून तिने ती योग्य जागी बसवली आणि ती खाली उतरली। कोण आहेस तू? मी अडकलो होतो। म्हणजे? माझं तिकीट सापडत नव्हतं। मग सापडलं का? तो हसला आणि तितक्यात कसलाही आवाज न करता रिकामी गाडी फलाटाला लागली। तो गाडी चढता क्षणी अदृश्य झाला। आजूबाजूला पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की त्या स्टेशनला दरवाजाच नव्हता। स्टेशन कसलं? ती एका खोक्यात अडकली होती। बाहेर पडण्याचा एकच मार्ग दिसत होता, पुढच्या गाडीची वाट बघणे। तोवर हेच तिचं विश्व होतं, एक फलाट, एक बाग, एक घड्याळ आणि अनंत काळ। काहीतरी घडेल या अपेक्षेनं ती वाट बघत बसते। सकाळ झाली तसे लोक दिसू लागले, एका भिंतीतून यायचे आणि दुसऱ्या भिंतीतून निघून जायचे, पण ती मात्र भिंतीच्या पार जाऊ शकत नव्हती। तिने अनेकांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण कोणाला ना ती दिसत होती ना तिचा आवाज ऐकू जात होता। लोक तिच्या आरपार बघत होते, तिनं त्यांचा रस्ता अडवायचा प्रयत्न केला तर ती त्यांच्या आरपार निघूनही जात होते। तिने एका बाईचा हात धरून तिच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या बाईला जाणीवही झाली नाही। ती भिंतीच्या पार निघून गेली आणि ही मात्र धडकून आतच अडकून पडली। तिनं आरडाओरडा करून पाहिला, लोकांना हलवून पाहिलं, पण त्यांच्या लेखी तिचं अस्तित्व शून्य होतं। तिचा नवरा तरी तिला ओळखेल म्हणून ती त्याच्या ऑफिसला जायच्या वेळेला भिंतीकडे डोळे लावून बसली, पण तो आलाच नाही। तोच काय, पण तिच्या ओळखीचं कोणीच झालं नाही। सकाळ गेली तशीच संध्याकाळही। स्टेशनवरच्या त्या कृत्रिम उजेडात वेळ अडकून गेली होती, पण हळूहळू लोकांची गर्दी ओसरली तसा रात्रीचा भयान एकांत तिला खायला उठला। दिवसभराच्या त्या अबोल गर्दीला आवाज नव्हता आणि स्पर्शही। एखादा मुखपट चालू असल्यासारखी ती बघत बसली होती, पण रात्री त्या चार भिंतीखेरीज बघायलाही काही नव्हतं। कधी एकदाची सकाळ होती आणि तिच्या आरपार बघणारे का होईना, पण लोक दिसत आहेत असं तिला झालं। तिला ना भूक लागली ना तहान, रात्र दुप्पट वेगानं सरकावी अशी वाटत असतानाच काळ स्तब्ध झाला होता। अजून कशी सकाळ झाली नाही म्हणून घड्याळाकडे नजर टाकली तेव्हा ते बंद पडल्याचं लक्षात आलं। किल्ली देऊन तिनं ते चालू केलं, पण वेळ सेट करण्याची सोय नव्हती। रात्री 12 बंद पडलेलं घड्याळ त्याच वेळेपासून पुढे सुरू झालं। मध्ये किती वेळ गेला होता याची कल्पना नसल्याने खरी वेळ कळणं तेव्हा अशक्य होतं। पण लवकरच पहिल्या गाडीचे लोक दिसायला लागतील या अपेक्षेनं ती पहिल्या व्यक्तीच्या येण्याकडे नजर लावून बसली, पण तिच्या घड्याळात सकाळ होण्याआधी कोणीच आलं नाही। ते घड्याळ तिच्या विश्वातली वेळ सांगत नव्हतं तर ठरवत होतं।
ते बंद पडलं की वेळही थांबत होते। ते घड्याळ चालू ठेवणं हा तिच्या आयुष्याचा एकमेव कर्मबिंदू झाला होता। घड्याळाला किल्ली दिली की अजून एक दिवस संपला। आताशा तिने दिवसांची गंधी बंद केली। किती दिवस, महिने, वर्ष गेले, तिला अंधुक्षीही कल्पना नव्हती। तिला कधीच तिचा नवरा दिसला नाही। परत दिसेल की नाही या विचारांनी तिचं मन कासावीस होत आहे। रोजच्या गर्दीतले नेहमीचे चेहरे आता ओळखीचे वाटू लागले होते। त्या काही रोजच्या काही नव्या चेहऱ्यांमध्ये आपला माणूस शोधण्याचं जणू व्यसन जडलं होतं। तिच्या आरपार बघत, निघून जाणाऱ्या लहानग्यांकडे बघत स्वतःच्या मुलांचे चेहरे आठवण्याची सवय झाली होती। ती पाठीला पुस्तकांचं ओझं घेऊन निघालेली मुलगी, तिच्या लेकीच्या वयाची असेल, नुकतीच शाळा संपवून महाविद्यालयीन आयुष्यात पाऊल ठेवलेलं दिसतं। कालपर्यंत दिसायची नाही, आज कॉलेजचा पहिला दिवस असावा, तिची मुलगी कॉलेजला निघाली असेल का? कदाचित आता नोकरीला लागली असेल, काहीच अंदाज नाही। इतक्या काळानंतर कदाचित आपल्याला ओळखणारही नाही। या मुलीसारखीच आपल्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि अशीच कपाळाला आठे पाडून निघून जाईल। तिच्या चेहऱ्यावर उदास मितरेषा उमटली आणि मग जशी तिला जाणीव झाली तसं तिला हसावं की रडावं कळेना, आज पहिल्यांदा कुणीतरी तिच्याकडे बघितलं होतं, तिचं तिकीट सापडलं होतं। मित्रांनो, तिकीट ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे। कथा आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथांसाठी। पुन्हा भेटूया नवीन कथेसह नवीन व्हिडिओ, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।